कोरोनाचा प्रादुर्भाव उरण ग्रामीण भागासहित शहरातही वाढला आहे. प्रादुर्भाव वाढू नये त्याकरिता उरण नगर परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात जंतुनाशक फवारणी, धुरांडी, सर्वत्र साफसफाई, नालेसफाई, जंतुनाशक पावडर गटारांवर मारणे आदी कामे केली आहेत. शुक्रवारपासून उरण शहरात मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. सुमारे 52 नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली असून 26,000 रुपये दंड वसुली करण्यात आली. सदर कारवाई उरण परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती रजनी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत मुख्याधिकारी संतोष माळी, उद्यान निरीक्षक महेश लवटे, त्याचप्रमाणे कर्मचारी पथक प्रमुख प्रमोद मटकर, रमेश सरोदे, संजय परदेशी, राकेश कामेटकर, माधव सिद्धेश्वरे, विजय पवार, जितेंद्र जाधव, आकाश कवडे, चेतन गिरी, सचिन नांदगावकर, पोलीस नाईक रितेश धारकर, पोलीस नाईक डी जी नागे आदींनी सहकार्य केले. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे, तो कमी झालेला नाही. नागरिकांनी सुज्ञ राहावे, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, स्वच्छता पाळावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे, घरी राहा, सुरक्षित राहा, असे उरण नगर परिषद मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी मुख्याधिकारी संतोष माळी, उरण नगर परिषद. उरण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये उरण शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उरण नगर परिषदेने जे विदाऊट मास्क लोकं आहेत, जे मास्कचा वापर करत नाही, सार्वजनिक ठिकाणी वावरताना, त्यांच्यावरती कडक कारवाईचा निर्णय घेतलेला आहे. आणि आज सकाळपासून आम्ही कारवाई करत आहोत. जे विदाऊट मास्क आहेत त्यांच्यावरती 500 रुपयाचा दंड आकारत आहोत आणि इथून पुढेही तो आकारणार आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.